नमस्कार मित्रांनो आज म्हणजेच अकरा डिसेंबर रोजी पनवेल महानगरपालिका भरतीसाठी लिपिक टंक लेखक या पदासाठी पेपर पार पडला होता हा पेपर टी सी या संस्थेने घेतलेला असून टी एसने या पेपरमध्ये सर्वच विषयांसाठी कोणत्या कोणत्या टॉपिकवर किंवा कोणते प्रश्न विचारले होते ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे प्रश्न मेमरी बेस्ड प्रश्न असून ज्या मुलाने आज पेपर दिलेला आहे त्या मुलाने आपल्यापर्यंत पाठवलेले आहेत चला तर मग ते प्रश्न बघूया तर सुरुवातीला आपण सामान्य ज्ञान या विषयावरील प्रश्न बघूया तर सामान्य ज्ञानमध्ये पहिला प्रश्न होता की विंध्य शक्ती हा कोणत्या घराण्याचा राजा होता अशा स्वरूपाचा एक प्रश्न होता तर तो वाकाटक या घराण्याचा राजा आहे त्याचबरोबर वाकाटक घराण्याचा संस्थापक कोण जो आहे विंध्य शक्ती हा तर त्याच्यावर देखील एक प्रश्न होता म्हणजेच विंध्य शक्ती या राजावर दोन प्रश्न विचारण्यात आले होते त्यानंतर प्रश्न होता की ट्रक खाली बलिदान देणारा क्रांतिकारक कोण तर बाबू गेणू या क्रांतिकारावर देखील एक प्रश्न विचारण्यात आले होता त्यानंतर मोढेरा येथील जे सूर्य मंदिर आहे तर ते कोणत्या नदीच्या काठी आहे अशा स्वरूपाचा देखील प्रश्न होता तर हे पुष्पावती ही एक नदी आहे गुजरात मधून वाहणारी तर या नदीच्या काठी असलेले सुवर्ण मंदिर आहे तर या मोढेरा सुवर्ण मंदिरावर देखील प्रश्न होता त्यानंतर मूलभूत कर्तव्यावर दोन विधाने दिलेली त्यातील एक विधान होते की मूलभूत कर्तव्यांचा समावेश बेचाळीसावे घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तर नुसार करण्यात आलेले आहे आणि दुसरे एक विधान होते की एकूण अकरा मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेत आहेत तर अशा स्वरूपाची दोन विधान होते आणि कोणते विधाने बरोबर आहेत अशा स्वरूपाचा प्रश्न विचारलेला त्यानंतर दोन प्रश्न होते ते लोकसंख्या या टॉपिकवर त्यातील एक प्रश्न होता की कोणत्या जिल्ह्याची शहरी लोकसंख्या कमी आहे आणि आपल्याला जिल्हे दिलेले की कोल्हापूर सातारा अमरावती आणि रत्नागिरी तर यामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये शहरी लोकसंख्या कमी आहे अशा स्वरूपाचा प्रश्न होता त्यानंतर दुसरा एक प्रश्न होता तो म्हणजे कोणत्या प्रशासकीय विभागाची शहरीकरण हे किमान झालेले आहे आणि पर्याय होते नाशिक छत्रपती संभाजीनगर पुणे आणि नागपूर तर प्रशासकीय विभागात ज्या प्रशासकीय विभागात सर्वात कमी शहरीकरण झालेले आहे तर चार पर्याय दिलेले आणि त्यातील योग्य उत्तर आपल्याला शोधायचे होते त्यानंतर जी मध्ये आणखीन एक प्रश्न होता तो राज्यघटनेच्या संदर्भात होता की अखंडता हा शब्द भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या घटनादृष्टीने समावेश करण्यात आलेला आहे तर बेचाळीसावी घटनादृष्टी जी होती एकोणीसशे शहात्तर साली झालेली तर याच्या संदर्भात हा एक प्रश्न होता त्यानंतर करंट रिलेटेड एक प्रश्न होता तो म्हणजे आर बी ची जी उत्कर्ष टू पॉईंट ओ ही एक योजना किंवा स्कीम आहे तर याचा कालावधी विचारलेला तर याचा कालावधी दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस असा तीन वर्षाचा आहे तर उत्कर्ष एक ही जी होती ती दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या कालावधीत राबवलेली तर त्याच्यावर देखील एक प्रश्न होता त्यानंतर भारत ओएस हे एक जे एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे भारतात बनलेली याच्या संबंधित एक प्रश्न विचारलेला तो एक्झॅक्टली प्रश्न आपल्याला माहीत नाही त्यानंतर आय आर एन एस एस वन ए हे एक सॅटेलाइट आहे भारताच्या नाविक या सिस्टीमशी रिलेटेड म्हणजे नेव्हिगेशन सॅटेलाइट किंवा सिस्टीम जी भारताने बनवलेली आहे तर त्याच्याशी रिलेटेड हा प्रश्न होता त्यानंतर जागतिक वारसा स्थळांच्या यादीवर एक प्रश्न होता एकोणीसशे शहाऐंशी साली जागतिक वारसा स्थळांचा दर्जा कोणाला मिळाला आणि खाली पर्याय दिलेले पर्यायमध्ये हम्पी कुतुब मिनार आणि आणखीन दोन पर्याय होते तर एकोणीसशे शहाऐंशी साली हम्पी त्यानंतर फतेहपूर सिकरी आणि खुजेराहो या तीन स्थळांना व वा। जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला एकोणीशे शहाऐंशी साली कोणाला मिळालेला तर हम्पी फतेहपूर सिकरी आणि खुजेराहो येथील मंदिरांना त्यानंतर एक प्रश्न होता तो म्हणजे भारतसेवक समाज याचे संस्थापक कोण जे आहेत गोपाळकृष्ण गोखले तर याच्यावर खूप वेळा प्रश्न आत्तापर्यंत येऊन गेलेला आहे तर असे काही प्रश्न होते जे जी एस रिलेटेड आहेत यानंतर आपण मराठी या सब्जेक्टवर कोणते प्रश्न विचारले होते किंवा कोणत्या टॉपिकवर विचारले होते ते पाहणार आहोत तर मराठी या विषयामध्ये काही समानार्थी शब्दांवर प्रश्न होते जसे की दिमाग या शब्दाचा समानार्थी शब्द काय ढग या शब्दाचा समानार्थी शब्द काय त्यानंतर विरुद्धार्थी शब्द यावर देखील प्रश्न होते जसे की यथावकाश या, या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय त्यानंतर शुद्ध शब्द ओळखा अशा प्रकारचे देखील प्रश्न होते आणि उदाहरणार्थ पर्जन्यवृष्टी या हा एक शब्द दिलेला त्याचे चार पर्याय दिलेले आणि यातील शुद्ध शब्द कोणता आहे पर्जन्यवृष्टी हा विचारला होता त्यानंतर काही वाक्य दिलेली दोन दोन स्वरूपात आणि त्यांमधील कोणती वाक्य शुद्ध आहेत तर त्या शुद्ध वाक्यांवर देखील अशा प्रकारचा प्रश्न होता आणि अशा प्रकारचे दोन प्रश्न साधारणतः विचारण्यात आले होते त्यानंतर समासावर देखील काही प्रश्न होते आणि अशा प्रकारचे देखील दोन ते तीन प्रश्न परीक्षेत विचारले होते त्यानंतर प्रयोगावर देखील दोन ते तीन प्रश्न होते त्यातील एक प्रश्न आपल्यापर्यंत आलेला आहे तो म्हणजे त्याला घरी जाण्यापूर्वी सांजावले किंवा तो घरी जाण्यापूर्वी सांजावले अशा स्वरूपाचा एक प्रश्न होता तर मला वाटते हे भाव या प्रयोगाचे उदाहरण आहे तर अशा प्रकारचे काही दोन तीन प्रश्न प्रयोगावर विचारले होते त्याचबरोबर जोड शब्द याच्यावर देखील प्रश्न होते जसे की तर्क वितर्क अशा प्रकारचे जोड शब्द काही विचारण्यात आले होते त्याचबरोबर वाक्यप्रचार किंवा म्हणी यांच्यावर देखील एक ते दोन प्रश्न विचारण्यात आले होते त्यानंतर आपण इंग्लिश या विषयावरील प्रश्न बघूया तर इंग्लिश या विषयामध्ये कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारलेले तर याच्यामध्ये देखील सिनोनिम आणि अँटोनिम या प्रकारचे प्रश्न होते त्यातील एक सिनोनिम होता की ओबेडियन्स याचे समानार्थी शब्द विचारला होता त्यानंतर इंग्लिशमध्ये सर्वात जास्त प्रश्न हे एरर्सवर होते या प्रकारचे जवळ पाच ते सहा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते की कोणत्या वाक्यात एरर आहे हे शोधायचे होते त्यानंतर इडियम आणि फ्रेजेसवर दोन ते तीन प्रश्न विचारण्यात आले होते त्याचबरोबर पॅराव जंबलवर देखील दोन ते तीन प्रश्न विचारण्यात आले होते म्हणजेच आतापर्यंत जो टी सी एसचा चा पॅटर्न राहिलेला आहे तोच पॅटर्न येथे देखील फॉलो झालेला आहे त्याचबरोबर पॅसेजवर येथे प्रश्न विचारण्यात आले नव्हते हे देखील लक्षात घ्या आता यानंतर आपण गणित आणि बुद्धिमत्ता यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले होते ते देखील बघूया गणित आणि कोणत्या प्रश्न आले होते ते, ते आपण बघूया तर अक्षरमाला आणि अंकमाला या प्रकारच्या प्रश्नांची संख्या जास्त होते त्याचबरोबर पदांमधील सहसंबंध ओळखा अशा प्रकारचे प्रश्न देखील विचारण्यात आलेले त्यानंतर बॉर्डमॉस रूलवर पाच ते सहा प्रश्न विचारण्यात आले होते त्याचबरोबर संख्या बदलून उदाहरणे सोडवायची किंवा समीकरणे सोडवायची अशा प्रकारचे प्रश्न होते त्यानंतर चिन्ह बदलून समीकरणे संतुलित करायचे अशा प्रकारचे देखील प्रश्न या परीक्षेत विचारण्यात आले होते त्याचबरोबर मुलांकडून जे सांगण्यात आलेलं आहे त्याप्रमाणे सरासरी किंवा नफा तोटा या प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले नव्हते तर हा आजचा पॅटर्न होता जो लिपिक टंक लेखक या परीक्षेमध्ये टी सी एसने विचारला होता ज्यांनी कोणी परीक्षा दिली असेल आणि तुमच्या जर क्वेश्चन लक्षात असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये खाली मेन्शन करा ते प्रश्न आणि आपल्यापर्यंत जे अजून प्रश्न पोहोचतील असे एकूण प्रश्न मिळून आपण या प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण आपल्या युट्यूब चॅनेलवर घेऊ त्याचबरोबर याच्या अगोदर लिपिक टंकलेखक या पदासाठी दोन शिफ्ट मध्ये पेपर झाले होते त्या पेपरचे विश्लेषण आपण सविस्तर घेतलेले आहे त्याचे लिंक देखील तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असेल तर ते तुम्ही बघून घ्या त्याचा तुम्हाला शंभर टक्के पुढे होणाऱ्या परीक्षांसाठी फायदा होईल कारण टी एकाच टॉपिकवर पुन्हा पुन्हा प्रश्न विचारत असते त्यामुळे तुम्ही एकदा ते विश्लेषण पाहून घेतले तर तो टॉपिक तुमचा परफेक्ट होऊन जाईल थँक्यू